लग्नाची बीडी मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या भागामध्ये राघव हा कॉलेजवरून योगेशचा पुरावा घेऊन घरी येतो आणि तो पुरावा सिंधूसमोर धरत सिंधूला म्हणतो सिंधू तुला पुरावा लागत होताना हा घे पुरावा हा फोटो मी माझ्या हाताने काढून आणलेला आहे तेव्हा सिंधू तो फोटो बघते आणि विचार करते की ज्यावेळेस मी हा फोटो घेत होते त्यावेळेस मला तर तो घेऊन नाही दिला मग यांना कसा काढून दिला तर राघव म्हणतो आता योगेश आणि राखीचे लग्न होऊ शकत नाही ते ऐकून सिंधूला राग येतो आणि सिंधू ही राघवला म्हणते एक मिनिट राघव सर तुम्ही आता तुमचा निर्णय सर्वांना ऐकवला तर आता माझा निर्णय ऐका असे म्हणत सिंधू राघवला म्हणते तुम्ही मला साथ द्या अगर देऊ नका पण मी आता काहीही झाले तरी योगेश आणि राखीताईचे लग्न हे लावणार म्हणजे लावणार असे म्हणत सिंधू ही राघवकडे बघू लागते तर आता राघवने सिंधूसमोर योगेशचे भयानक दोन सत्य आणले आहे एक म्हणजे बँक अकाउंटची स्टेटमेंट आणि दुसरे म्हणजे लायब्ररीमधले योगेशचे रेकॉर्ड तेव्हा आता दोन्ही पुरावे राघव हा सिंधूला दाखवून सिंधूसमोर भयानक दोन सत्य आले आहे तेव्हा आता सिंधू योगेश हा निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा